महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटलेला असतानाच सोलापूर जिल्ह्यातील 18 गावांनी कर्नाटकात जाण्याची तयारी दाखवली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील काही गावांनी यापूर्वीच असा ठराव केला होता, त्यामुळे जत बरोबरच सोलापूरच्या अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील 18 गावातील गावकऱ्यांनी आमचा कर्नाटकात समावेश करावा अशी मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंकुडल, बोळकवटा, औराद, बरूर, चिंचपूर, टाकळी, कुरघोट, लवंगी, बाळगी, भंडारकवटे, तेलगाव, कोर्सगाव, मुंडेवाडी, कुमठे, केगाव बुद्रुक, केगाव खुर्द, चिंचोली नजीक सुलेर जवळगे, तडवळ, शेगाव, धारसंग, कल्लकजोळ आदी गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची मागणी करण्यात येत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील काही गावं आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा सांगितला होता, त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. ते ताजे असतानाच आता सोलापूर जिल्ह्यातील काही गावांनी कर्नाटकात जाण्याबाबत उत्सुकता दाखवली आहे. पायाभूत सुविधा मिळत नसल्यानं गावकऱ्यांनी कर्नाटकात जाण्यास पसंती दिली आहे. अरे इतने सारे फटाके, दिवाली तो हो चुकी, असली धमाका तो 25 दिसंबर को होने वाला है. मतलब मैं कुछ समझी नहीं. तुझे याद है हमने ममता रेलमेट में कार के लिए शॉपिंग किया था? हाँ मुझे याद है. तो अभी उसी लकी ड्रॉ विनर्स के नाम 25 दिसंबर को अनाउंस करने वाला है. यार इतना बड़ा गिफ्ट थोड़ी कोई भूलेगा. हम लकी विनर्स बनेंगे, ये विश्वास मुझे ममता रेडीमेड्स में है. उसी दिन के लिए मैंने इतने सारे फटाके खरीद लाए हैं. अरे वाह, फिर तो बड़ा धमाका है यार. इस 25 दिसंबर को आए और लकी विनर्स बनने का मौका ना छोड़. और हाँ, तारीख मत भूलना, 25 दिसंबर ठीक शाम 7 बजे ममता रेडीमेड लश्कर जगदम्बा चौक सोलापूर. ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.